चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवनाच्या देखभालाचं काम भाडेतत्वावर देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनानं निविदा काढली. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल मल्टीपर्पज सोसायटी चंद्रपूरनं जास्त रकमेची निविदा भरली, परंतु मनपा प्रशासनानं या संस्थेला काम न देता फेर निविदा काढली. या विरोधात बॅरिस्टर खोब्रागडे यांचे नातू आणि संस्थेचे सचिव प्रतीक डोरलीकर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयानं फेरनिवेदेच्या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शहरात भव्य सभागृह व्हावं अशी मागणी सर्वसामान्य जनतेची होती. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी 2001 विदर्भ विकास पॅकेज अंतर्गत 1 कोटी रुपये मंजूर केले होते. 2009 तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधीत वाढ करत 3 कोटी रुपये केली. दिवंगत देवानंद रामटेके यांनी बाबूपेठ परिसरातील जागा सभागृहासाठी उपलब्ध करून दिली. सभागृहाचे 2017 बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 14 जुलै 2017 सभागृहाचं उद्घाटन केलं. यानंतर महानगरपालिका प्रशासनानं सभागृह देखभालीसाठी भाडेतत्वावर देण्याकरिता निविदा मागवल्या होत्या. यात बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल मल्टीपर्पज सोसायटी चंद्रपूरच्या वतीनं सर्वात जास्त रकमेची निविदा टाकण्यात आली. मात्र मनपा प्रशासनानं या निविदेला स्थगिती देत फेरनिविदा काढली. त्यामुळे संस्थेचे सचिव प्रतीक विठ्ठल डोरलीकर यांनी महानगरपालिका प्रशासनाविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयानं सुनावणी दरम्यान फेरनिविदेच्या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. स्थगितीची प्रत मनपा आयुक्त, स्थायी समिती सभापती, शहर अभियंता यांना देण्यात आली आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने डिसेंबर महिन्यात बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह बाबूपेठ चंद्रपूर हे भाडेतत्वावर देखभालीकरिता देण्याकरिता निविदा काढण्यात आली होती. सदर निविदेमध्ये निविदेच्या प्रक्रियेमध्ये 4 संस्थांनी सहभाग घेतला होता आणि सर्वात जास्त रक्कम म्हणजेच 1,80,500 रुपये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल मल्टीपर्पज सोसायटी यांनी भरलेली होती. तरीसुद्धा मनपा स्थायी समिती मीटिंगमध्ये सदर निविदा प्रक्रिया रद्द करण्यात येऊन फेरनिविदा काढण्याचा प्रस्ताव स्थायी समितीचे सभापती यांच्या अध्यक्षतेखाली तिथं घेण्यात आला आणि असं असताना सुद्धा पुन्हा फेरनिविदा काढण्यात आली. ती निविदा 21/2/2019 रोजी पुण्यनगरी व महाविदर्भ या दैनिकामध्ये आलेली होती. तरी या सर्व प्रक्रियेच्या विरोधात मी प्रतीक डोरलीकर, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा नातू व बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल सोसायटीचा सचिव या नात्याने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. तिथे धाव घेतली असता उच्च न्यायालयाने आमचं म्हणणं ऐकून घेत सदर जे मनमानी कारभार जो मनपाचा सुरू आहे त्याच्या विरोधात त्यांनी स्टेटस को दिला, म्हणजे जैसे थे परिस्थिती ठेवावी यासाठी त्यांनी स्टे दिलेला आहे. सदर स्टेची कॉपी आम्ही मनपाचे स्थायी समिती सभापती आयुक्त साहेब त्याचबरोबर शहर अभियंता साहेब यांना आम्ही दिलेली आहे. तरी हा जो सर्व अन्याय होत आहे, 2 वर्षापासून बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह हे बंद अवस्थेत आहे, त्यांची अवस्था जीर्ण होत चाललेली आहे. तर हा सर्व जी प्रक्रिया जी स्थायी समितीच्या सभापतीच्या मार्फत जी घडवून आलेली आहे ही प्रक्रिया असं दर्शवते की बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल मल्टीपर्पज सोसायटीमध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या परिवारातीलच सदस्य असल्याकारणाने हा विरोध सत्ताधारी लोकांकडून होत असल्याचा